तू जाऊ माझा जीवना पण जाऊ तू आय म्हणून हा वसंत आहे देशी मोठी देशी तुम्ही दारू पिऊन आला, तुमची दारू तर दिवस ना दिवस वाढतच चालली. मी गुरीच्या जेला भयंकर चालू माणूस आहे. हा डोका ना हा बुद्धी बळाचा राजा आहे. मी दारू पितो तर माझ्या पैशाने पितो. कुणाच्या पैशाने पितो? आमदार भाषा त्याच्या पैशाने दारू पितो. भाषी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. टेन्शन नाही मामा, पण उद्यापासून आपल्याला तमाशाला जायचंय म्हटलं. भाषी आता तमाशा उमेळ सगळं बंद करायचं. भाषी मग काय करायचं? कसं मी सांगू तुला, आपला आमदार भाषा आमदार भाषा तू त्याचे हात ना प्रेमानं गुरु 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 कर आणि मी ना भाषी त्याचे पाय चेप. भाषी सोन्याचे अंड देणारी कोबळी रोडायची नाही भाषी. आज त्याच्या जवळचा पैसा ह्या मामाचा होय भाषी. भाषी मी काय म्हणतो भाषी, मला भूक लागली काही घेतेस का जेवायला? भाषी आता बाहेरून खाऊन कसते हो माझे भाषी? बाई जोगवा जेव बाई मामा भीक नाही तो शेजारच्या गावचा दुखते आहे. पूर्ण बाई बी नाही पूर्ण माणूस बी नाही, त्याच्याकडे पुढेही नाही आणि मागेही नाही. देवीच्या नावाने जोगवा मागायचा आणि आपलं पोट भरायचं. आपल्या समज की ठीक आहे ना? आणि आता बडबड नको.
साजरी मन माझे सेवा करते मोठी साजरी माझा आमदार भास आमदार भास ताली बजा के तुम्हें इरिटेट करने नहीं आए थे। मैं तो आई हूँ इन जैसे बड़ों को उनका असली रास्ता दिखाने के लिए। यार मुझे तो ऐसा के कुछ चैन भी नहीं सो रहा है उतना सुंदर आई है सुंदरा अंदर आ जा
मी माझ्या घरी काढलो अटल ओम ओम रेम क्लीन फक फक
एक कमीना आज इस दुनिया से गया, जितना मेरी बच्ची को उन्होंने तड़पाया, मेरी बच्ची को रुलाया, बहुत चीखी होगी मेरी बच्ची, बहुत रुली, एक एक को चुन चुन के मारूंगी, नहीं चुनूंगी, नहीं चुनूंगी, खून की होली खेलूंगी, हाँ, खून की होली, खून की होली खेलूंगी, हरा माझा विश्वासच नाही. अरे मामा काल भेटला मला. बरोबर, तू घाबरू नको, मी येतो. कुठे गेली कुठे भेटली? अरे माझ्या विरोधामध्ये जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार होती, मला फासावर पोहोचवणार होती तू. आणि तुमच्यावर कधी जाऊ शकते का? आणि तेही बाहेरच्या लोकांसाठी. सर्वस्व पती आता कळलं ना याला म्हणतात बायको. या आधी किती समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण अनगा तुझ्या सगळ्या डोक्यावर चाललेल्या होत्या. एक लक्षात ठेव, बायको किती शिकली समजली सुशिक्षित असली ना तरी देखील ती नवऱ्याची बायको असते, आणि बायकोची अटकली गुडघ्यात असते. अगदी बरोबर बोलला. स्त्रियांची अक्कल ना गुडघ्यातच असते, पण पुरुषांची मात्र डोक्या. म्हणून तर डोक्याचा वापर करून तुम्ही राजतंत्र खेळताय. तुम्ही माझे राजे आहात आणि मी तुमची दासी. वा दादा वा, स्वतःला सुशिक्षित आणि प्रतिष्ठित समजणारा माझा दादा, स्वतःच्या पत्नीला बंदीवान करून ठेवायचं. दुधाचे दात तुझे पडलेले नाही, त्यांना ठेवून दोन सांभाळून तू कुणाशी बोलतायचं भान ठेवून बोलायचं माणसं. कुणाशी आणि कसं काय बोलायचं हे कळतं मला, आणि याचं भान ठेवून बोलते मी. एक लक्षात ठेव, विद्यमान आमदार अनिकेत भागवत शिवसेना माझे काही जबाबदारी असते, कर्तव्य असते, त्याप्रमाणे मला वागावं लागतं, जगावं लागतं. मेली ना अर्धन आली मारल्या गेली. स्वतःच्या पापाचं पितर उघड पडू नये म्हणून ऐकलं. जीवाचा खून केलास तू. खून केला
प्रतिप्रश्न करतोस तुम्हाला काय त्यांची शिलेख कारण सांगतो का मारलं कारण ते माझ्या अब्रूवर माझ्या घराण्यावर माझ्या नावावर काळीमा पसरवून काढले म्हणून म्हणून मी त्यांना माझ्या मार्गातूनच नव्हे या जगातूनच उचलून टाकली आपल्या कॉलेजचं नाव युनिव्हर्सिटी पर्यंत नेणारी विद्यार्थी होती होती ती एक विद्यार्थी अरे माझ्या निस्वार्थ आणि पवित्र प्रेम करणारी माझी प्रेयसी होती ती प्रेयसी म्हणून तिला मारायला लागला ना त्या अर्जनारीला अरे माझ्या घराण्यामध्ये माझ्या लहान भावाच्या सुशिक्षित भावाची बायको म्हणून या घराण्यात सून म्हणून नांदायचा विचार करत होती ती हे माझ्यासारख्या माणसाला कपणार होता माझ्या इप्रतीला डाग मी लागू देणार होता शलांक लागू देणार होता माझ्या इप्रतीला म्हणून संपवलो तिला मी कितीही आकांत तांडव केला तरी त्याचा काही फायदा नाही कारण राजकारण तुमच्या हातात आहे ना एक्झॅक्टली माझ्या हातात मॅन पॉवर आहे मनी पॉवर आहे मीडिया पॉवर आहे कोणी माझं काही करू शकत एक लक्षात ठेव जंगलातील वाघाला एकदाच पकडणं सोपं आहे पण माझ्यासारख्या बुद्धिजीवी वाघाला पकडणं अशक्य आहे ज्या दिवशी या समाजातील लोक पेटून उठतील ना तेव्हा चटणीला कोणार नाही आमदार असो खासदार असो मंत्री असो की समाजातील सर्वसाधारण व्यक्ती असो त्याला कायदा पुढे सुटकावाच लागत एवढी पॉवर असत कायद्या समजलं चला भाऊजी मॅडम आज रात्रीला मोठा कार्यक्रम ठेवला आहे आता सर लग्नाचा कार्यक्रम आणि तुम्ही नक्की या कार्यक्रमाची बातमी द्यायसाठी साहेब रात्री जागरणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला प्रमुख अतिथी म्हणून स्थान आहे त्या कार्यक्रमात तुम्हाला यायचं होतं भेटली तुला भेटली माझ्याच लेटर पॅडवर माझी चुकीची सही करून नोंदवली ती असं नाही करायची साहेब कार्यक्रमाचं अरेंजमेंट आपल्या गाठी मेन माणूस होणार कार्यक्रम पूर्ण आयोजन आपल्याकडे आहे पुरा आणि संचलन मी करणार कोट लावून कार्यक्रमाचा मेन माणूस तू संचालन मी तूच करणार मग मी काय करायचं पाहून या पाहुणे उद्घाटन म्हणजे उद्घाटन मी माझ्यातून रिपीट कर माझी किती वाजता करेल रात्र पूर्ण अकबर असते मी येईल उद्घाटन करून मी पण जाईल मला चार गावी अजून जायचं नाही पण साहेब माझा कार्यक्रम अरेंज केला तुम्ही पाहाल नाही मग तुम्हाला वेळ मिळेल साहेब स्वभाव मस्त आहे की एक नंबर काय नाही म्हणजे मालिश करता साहेब आपण फार चिंता तुम्ही जास्त नाजूक नाही ना ते काय मी काय म्हणतो साहेब आता काय नाही ते पुढच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू होत आहे ना मला एखादी आपल्या पक्षाची गेलेली असत्या मी मेंबर झालो होतो स्वभाव मस्त आहे तुमचा एक नंबर काय जिल्हा परिषदेत उभं राहायचं आता साहेब तुमचं पी आर पासून कार्यकर्ता नाही जी जिल्हा परिषद झाल्यावर पंचायत समिती खाली नाही का नाही तुमच्या वर नाही तुम्ही आता आमदार आहात मग खासदार मग मंत्री एक काम कर जी मी तुला खासदार कीची तिकीट मिळवून देतो तू खासदार होणार आहे काय मग मी तुझ्या पाया पडेल
बापाला शब्द दिला होता माझ्या बापाने म्हणून सांभाळत आलो सगळ्या तुका माझ्या डोक्यात घालत आलो डोक्यात घालते का तुका तुम्ही बोटात घालत आलो म्हणून तुका आता खांद्यावर बसशील माझ्या माणसं अवकाशित राहू ना जिल्हा परिषद अबे आमदार होण्यासाठी मी किती पापड दिलोय माहित आहे ना होजी साहेब मला माहित आहे सगळ्यात पण पुऱ्या बाजारही मंत्री झाली राजकारण काही सोपं आहे कार्यकर्ते कार्यकर्तेच राहत मोठा मोठे ते माणसंच आमदार मंत्री खासदार आणि राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत पोहोचत बाकी करोडो जनता काय राहते कार्यकर्ता म्हणून चांगला एक सज्जन ब्राह्मणाचा कार्यकर्ता राहतो मरेपर्यंत अरे ओ मग किती कामात म्हणून तर ठेवलं सीट देऊन द्या पहिले ऐकून काम आत्मते माझ्या टेबलवर एक फाईल केली ती फाईल कोणाला दाखवायची नाही कोणी मागितली तर मॅडम लाईला सांगितलं तुमच्या पापमध्ये ठेवून दे मी तिथे माझ्या पोस्ट कुठे होतो तिथे म्हणजे तीन मुली आता शिकवायचं तुला सर शिकायची पाहिजे शीट म्हणत होता का दिली दिली नुसतं शब्द दिला महत्वाची फाईल मायकलच्या हातात लागणार आमदार साहेब मायकल जॅक्सन दिसायला पांढरे धंदे पूर्ण काळे आणि हे तुमचे काळे धंदे नाही समाजाच्या समोर मांडलो तर नाव सांगणार नाही जिल्हा परिषदच नाही उद्याचा आमदार खासदार हा मायकलच होणार पहिले फाईल महत्वाची फाईल गलत माणसाच्या हातात लागली साहेब मामा वसंत मामा त्याचा खेळ खतम भेटू झोरिया आता प्लॅन नंबर टू तो साला जगया स्वतःला जगता खेळ म्हणतो नाही आता तुझा गेम माजवा लागेल एक एक करून सगळ्याचा गेम माजवू आपण पाप केल्या ना बे भोगाच लागेल थांबा पहिले फोन करतो सुरपीले माझी बायको प्लॅन नंबर टू आहे विचारली का 93 12 82 93 बोलतो घे ना कामाचं ओके आम्ही का म्हणतो आपला मामा मामा वसंत मामा धोत्र्या हा तो हा आपल्या मावशीवरती गेलं तो हा 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 त्याचा खेळ खेळता मृत्यू झोरत झाला हो मावशीने वाजवून जाणार हो आता लक्षात ठेव महत्वाचा प्लॅन आहे तो सगळ्या त्याला मी घरी घेऊन येतो तुझ्या बापाला समजावून सांग हा आपली मावशी आहे ना बरोबर त्याचा गेम वाजवते ठीक आहे बरोबर ना झाली पाहिजे म्हणा ते बाबा सांगून ठेव हो हो ठीक आहे येतो आय लव यू टू हो बाय 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 हो ठेवत मी घेणार बरोबर हो जब तक सेठ जगया गोद पप्प केल्या तुम्ही तुमचा एक गेम वाजवा लागेल मार डायलॉग मारते जगया म्हणतात मला जगया आपल्या जगया नव्हे तू आता मरिया होस आपल्या मावशी नाही का आपल्या मावशीच्या पोरगी तो काय तरी
तिला का नाही बाबा त्या घोबर तोंडा नका नाही पेजे करून मारून टाकल का बाबा खरंच का मोठ्या दुःखाच्या घटना घडल्या गा बाबा आणि याच्यामध्ये सांगण्यात मोठा खलनायक नाही का बाबा सालला खिचके ना तो आमदार आहे त्याचा बाल जातीच्या पतीचा दादाचा खाल सरप लागला कंटल त्याचा पाठी मोडता सालला क्वेश्चन आहे का साप मार पाणी खाऊ पावसा गटगटी झाला आहे का आमच्या सगळ्याचा पैसा खाऊन बसला आमच्या कलरची चक्कवंचा खाऊन बसला बाबा त्यावेळा तो माणूस खराब आहे का नाही आमच्या मॅडम नाही का मॅडम आमच्या अनेक मॅडम आमच्या अनेक मॅडम त्याचा सबाई करू का बाबा एवढा खराब माणूस आहे का बायकोला घरामध्ये नाही का करायला मास येत ना मार मारते का एवढा सिग्नेचा उरला बायको असा मार मारते का बाबा माझ्या तर बायको राहिला असता का नाही त्याच्या जेवढा नाम कशन होता त्याला समुद्रा नसून नाही का दुसरा असं करत होतं मी काय मला बायका राग येते त्याच्या मॅडम पुचकूनच मारू का लागते ते लाकडाच्या राहण्याचा पटकन फुटला असता बोलतो का मी नाही कमीच बोलते बोलू या घरी आल्यावर असं वाटते का घरी आलो का कोणत्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पोहोचलो इकडेही गाडी दिली इकडेही गाडी दिली तुमच्या गाड्यात थांबत नाही सांगतेस ना का नाही सपा पाणी पडले आणि बोलते माहित नाही मी काय म्हणत होतो बाबा काय म्हणत होतो तुझ्या जेव्हा का नाही त्या जगाला येते घेऊन येतो म्हणत आहे तो का नाही असा मोबाईल इकडे बहाण्याला तो मोबाईल इकते तुम्ही सांगा ना तुझी समजेल का त्याला भाषण समजेल का मी सांगतो बरं मामाजी कसं आहे माहित आहे का कसं एक जगे आहे जगे नावाचा गुंड आहे एक जगे आहे हा गुंड आहे म्हणजे त्यांना गायत्री मॅडम वर अत्याचार केलं त्याने आपली मावशी आहे ना मावशी अर्धधारी मावशी मोठाबाई तिच्या मुलीवर अत्याचार केला ना त्यांना हा मावशीने मारायचा प्रयत्न केला आपल्याला बदला घेवाचा बदला घेवायचा म्हणजे आता त्याचे पापाचे घडे भरले आहेत त्याला आता मारून खतम करून टाका मी नाही मार सगळा कार्यक्रम मावशी करणार आपली मावशी आपल्याला काय मी त्याला आता आणला तो का म्हणत आहे जपताप सेटो म्हणते मी मग जगे आपण तो जगे होता पहिले तो आपल्या नाव बदलवून लसून आमच्या शहरामध्ये यायचा आणि तो बनला व्यापारी आता एक काम करू आपण त्याला मी आणलो काहीसाठी का आमच्याकडे मोवा आहे म्हणलं 25 क्विंटल समज तू या गावचा माल गुजार तुझ्याकडे 25 क्विंटल मोव आहे कोठी आहे आपण खोट्या खोट्या त्याने सांगा म्हणजे तो काय येईल घरी येईल त्या बहाण्याने बसत मग बसल्यावर चाय पाणी विचारायचा मग आपण मावशी येते मावशी तिथे त्याला गेम वाजवून का चांगला राव जमेल ना तुझे तीनच वाक्य आहेत जास्त बोलू नको भाऊ तिथलं दिमाग लावून ठीक आहे या साहेब नमस्कार जी जय शिवाजी मग तो विचारेल किती मोव आहे तुमच्याकडे 25 क्विंटल मोव आहे ठीक आहे सॅम्पल दाखवा मला जानपल म्हणून एक तरी गंडारीमध्ये काम करणार कोण आहे
संध्या म्हणावे 25 मीटर मोहाची जगड आता मार गिटर मारत ठीक आहे तुझ्या साईड लोक आहे बरोबर काम किंग कर अरे तू श्रीमंतचा तुला आड्या बसशील का हा तुझा माणूस आहे ना मी आता येऊ मी त्याचं नाव करणार तो हात नको Ha 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 ha!
ये लाइट भी चली गई, क्या हो गया जरा? इधर आया, अभी लाइट भी चली गई, जल्दी निकलो, जल्दी जल्दी लेकर आओ, टाइम है मेरे पास। जल्दी ले करो। जल्दी भैया
बेटा सुरती देख उसके बदन में एक भी कपड़ा नहीं है। ये फिर मुझे छोड़ दोगे ना? ये अच्छी नहीं लगती ना तेरे बदन पे। ये भी ठीक है लेकिन मुझे छोड़ दूंगी। हाँ छोड़ दूंगी। कितनी भी क्या जल्दी है रे, अभी तो तुझे बहुत कुछ देखना है। लेकिन मैं पैसा दे दूंगा, चला जाता हूँ अपने वहां, बच गया। ठीक है यहाँ पर थोड़ी पूजा पाठ कर लेंगे फिर चले जाना। पार्क में छोड़ देंगे? हाँ छोड़ दो, अब चला जाऊंगा। बैठ जा बैठ जा बैठ जा, चला जाऊंगा मैं, चला जाऊंगा अभी। तेरी पारी। हाँ!
तेरी बारी। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। आज आपल्या शहरामध्ये एक जागरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाव्यतिरिक्त आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राध्यापक अनिकेतजी भागवत साहेब आमदार साहेब यांचे आगमन झालेले आहे। त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आपलं अतिथीचं स्थान ग्रहण करावं। जोरदार स्वागत करा आमदार साहेबांचं। अच्छा तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सर्वांचे आणते आमदार प्राध्यापक अनिकेतजी भागवत यांचे या कार्यक्रमस्थळी उपस्थिती झालेली आहे। तर त्यांचं स्वागत मी स्वतः त्यांचं पीएन नात्याने करीत आहे। आपल्या खऱ्या कार्यक्रमाने सुरुवात करतो। साथ होत आहे आपल्या समोर एक भन्नाट असा चोगवा गीत सादर करणार आहे मिस मोना। तर तेज वरती त्यांना मी आमंत्रित करीत आहे की त्यांनी आपल्या नृत्याला सुरुवात करावी। तर साथ होत आहे जोगवा गीत साऊंड रजिस्टर।
मेरी बच्ची जिंदा है वो छन्ना भैया है ना और उनकी बेटी सुखी उन्होंने मुझे बचाया छन्ना भैया सुखी बेटा इस कबीले ने मुझे बाहर के जंगल में फेंक दिया था लेकिन इन्होंने मेरी जान बचाई इस बच्चे ने मेरी बहुत सेवा की भी आपने मुझे अरे मेरे बच्चे की जान बचाई और मुझे आपके देवर आयुष मेरे बच्चे से प्यार करते उसे शादी करना चाहते आज मैं अपने अपने माझ्या घराण्यामध्ये तुझ्या मुलीला कसून पाठवण्यासाठी तुला प्लॅन तुला बोलवत नाही का तू वाचा तुला तर नाही वाचू बचा सुटतो तो बचा तू समाजामध्ये आमच्या सारखी असलेली लोक म्हणजे समाजाची कीड नव्हे आमच्या सारखा मुलगा आपल्या घरात जन्माला आला तर त्याने आपल्या घराच्या बाहेर टाकून त्याला रस्त्यावर भीक मागायला मजबूत तुम्हा सगळ्यांना माझी शेवटची की माझ्यासारखा एखादा मुलगा तुमच्या घरात जन्माला आला तर त्याला घराच्यावर हाकू नका त्याला चौकात रस्त्यावर भीक मागायला सोडू नका तो सुद्धा तुमच्या रक्ताचा गोळा आहे तो सुद्धा एक माणूस आहे त्याला सुद्धा या जगामध्ये जगण्याचा अधिकार आहे त्याला शिकवा समाजामध्ये समाजातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्याला सुद्धा या समाजामध्ये काहीतरी करायचं आहे त्याला आपल्या छाती त्याला प्रेम द्या त्याला शिकवा त्याचा तिरस्कार करून त्याला घरावर हे जे अर्थनारे तुला सगळ्यांना एक शेवटची विनंती Thank you.